student. This is a fourth problems on exercise on wave optics. This problem is fourth. This is fourth problem. Okay. In a double slit arrangement, the slits are separated by a distance equal to 100 times. 100 times the wavelength of light passing through a slit. काय सांगितलंय? जीवन मध्ये काय दिलंय? डिस्टन्स बिटवीन टू स्लिट्स किती आहे? 100 टाइम्स इट्स वेवलेंथ आहे. 100 टाइम्स इट्स वेवलेंथ आहे. व्हॉट इज अँग्युलर सेपरेशन? कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. ए मध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे थीटा कॅल्क्युलेट करायचं आहे. व्हॉट इज अँग्युलर सेपरेशन रेडियन बिटवीन द सेंट्रल मॅक्झिमा अँड ऍडजसंट मॅक्झिमा? म्हणजेच काय असेल? हा माझा स्लिट S1 आणि हे स्लिट S2. डिस्टन्स डी आपल्याला दिले 100 लॅम्बडा दिले आणि इथं आपल्या स्क्रीनवरती काय मिळेल? एक असेल डिस्टन्स डी आणि आपल्या स्क्रीनवरती इथं सेंटरला मॅक्झिमम मिळेल ब्राईट. ब्राईट मॅक्झिमम म्हणजे काय असते? ब्राईट. आणि त्याच्यानंतर इथला येणारा ब्राईट घ्या किंवा इथला येणारा ब्राईट घ्या. याच्यामध्ये डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल आणि हा जो अँगल असेल हा अँगल आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. हा किती अँगल असेल तो अँगल कॅल्क्युलेट करायचा किंवा हा करा किंवा हा कुठला अँगल कॅल्क्युलेट करा त्याचा तो अँगल आपल्याला हा थीटा कॅल्क्युलेट करायचा आहे. नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे? व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन दिस मॅक्झिमम? आपल्याला काय करायचं आहे? डिस्टन्स म्हणजे दोन ब्राईट पॉईंट डिस्टन्स म्हणजे काय असतं? आपलं फ्रिज विड्थ किंवा काय म्हणतो आपण बँडविड्थ हे कॅल्क्युलेट करायचं आपलं. नेक्स्ट आपल्याला काय दिलं आहे गिव्हन मध्ये? 50 सेंटीमीटर फ्रॉम स्लिट स्क्रीन आणि स्लिट मध्ये डिस्टन्स म्हणजे कॅपिटल डी आपल्याला किती आहे? 50 सेंटीमीटर. कशामध्ये? मीटरमध्ये करून घ्या. किती होईल तो? 50 × 10⁻²⁻² मीटर म्हणजेच किती येईल तो? 0.5 मीटर. किती येईल तो? 0.5 मीटर. नेक्स्ट सुरुवातीला ए कॅल्क्युलेट करून घेऊया. ए काय आपला? थीटा. थीटा अँग्युलर सेपरेशन वी नो दॅट अँग्युलर सेपरेशन ऑफ फ्रिज थीटा काय असते? लॅम्बडा अपॉन डी. लॅम्बडा अपॉन किती आहे? डी किती आपला? 100 लॅम्बडा. लॅम्बडा लॅम्बडा गेट कॅन्सल राहिलं काय? 1/100. 1/100 म्हणजेच काय असतंय? 0.01 रेडियन. कशामध्ये आला आपला? रेडियन मध्ये. नाव नेक्स्ट इज बी. बी कॅल्क्युलेट करायचं आपल्याला काय करायचं आहे? फ्रिज विड्थ वी नो दॅट बीटा इज इक्वल टू लॅम्बडा डी बाय डी. बीटा म्हणजेच काय असतंय? लॅम्बडा डी बाय डी. लॅम्बडा किती आहे आपला? लॅम्बडा राहू देत. डी किती आहे आपल्याला? डी किती आहे? 0.5/100 किती आहे? 100. लॅम्बडा गेट कॅन्सल काय आलं? 0.5 × 10⁻²⁻² मीटर. 0.5 × 10⁻²⁻² मीटर. आणि सेंटीमीटरमध्ये कसं लिहितोय आपण हे? सेंटीमीटरमध्ये 0.5 सेंटीमीटर. समजलं का आपला प्रॉब्लेम? गिव्हन मध्ये आपल्याला दिलंय की डी डी दिलाय आपल्याला 100 लॅम्बडा दिलाय. थीटा डिस्टन्स बिटवीन टू ब्राइट फ्रिंज कॅल्क्युलेट करायचा आहे. सॉरी, थीटा कॅल्क्युलेट करायचा फ्रिंज. त्यानंतर बीटा कॅल्क्युलेट करायचा आहे. डिस्टन्स बिटवीन टू ब्राइट फ्रिंज डी आपल्याला दिलाय. सुरुवातीला थीटा काढला लॅम्बडा पॉन डी आणि बीटा इज इक्वल टू लॅम्बडा डी बाय डी. दिस इज अ फ्रिंज. दोन्ही इझी आहेत क्वेश्चन सगळे. याच्यामध्ये काय शंका असेल तर कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. जास्तीत जास्त मुलांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवा हा. ओके, थँक्यू.